आवळा खुर्द येथील रहिवासी असून माझ्या गावामध्ये उपकेंद्र खुललेलं आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्षाच्या नंतर 15 ऑगस्टला येऊन त्या लोकांनी उद्घाटन करून गेले. आता हा पावसाळ्यामुळे पाऊस जबरदस्त चालू असल्यामुळे गावामध्ये संडास पसरलेला आहे, मलेरियाचा प्रकार वाढलेला आहे, म्हणजे असे खूपच प्रकार वाढलेले आहेत, तापाचे, मलेरियाचे, असं सगळं काही. त्याच्यामुळे कसं आहे, आम्हाला हा गाव सोडून पुढच्या गावाला जावं लागतं. मग कसं आहे, 15 ऑगस्टला येऊन त्यांनी उद्घाटन करून गेले प्रतिनिधी, पण आत्तापर्यंत ते चालू झालेलं नाही आहे. तर कृपया त्याला तो उपकेंद्र जो आहे तो चालू झाला पाहिजे. आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. आता आम्हाला अनिल भाऊचा प्रतिसाद मिळतो आहे, किंवा आम्ही अनिल भाऊसाठी पाठिंब्याने उभे राहू त्यांच्या मागे. कसं आहे, हे लोक कधी येऊन बघत नाही, अचानक कधीतरी येऊन बघतात, याला काही अर्थ नाही आहे. काय तर याच्यासाठी आम्ही आता अनिल भाऊला प्रतिसाद देऊ हे आमचं सांगणं आहे. आणि हा उपकेंद्र चालू झाला पाहिजे. 2 वर्षापासून असंच पडलेला आहे. त्याच्यामध्ये साप बिच्छू जानवर पनपत आहे. काय कोणीतरी पडतो, बिमार पडतो, कोणाला कसं तरी पाण्यामध्ये घेऊन जावं लागतं, पुलावरून पाणी असतं. मग आम्ही करायचं काय, कशासाठी उपकेंद्र खोलून ठेवलाय आम्ही. होय, मी तुमचं स्वप्न सत्यात उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.